खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदणीकृत होते का? जे आताच्या बाबतीमध्ये ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आज नालास उपरायचा जो प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या चालवताना मुलीचे लैंगिक शोषण झालेले, तर हे खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदणीकृत होतं का? अशा प्रकारची खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदणी करावी लागतात का? आणि अशी प्रशिक्षण असेल तर महाराष्ट्रात अशी किती केंद्र अनधिकृतरित्या सुरू आहेत? सरकारची अशा केंद्राबाबतची भूमिका काय? ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी केंद्र सुरू होते त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा आणखीन उपायुक्त यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येणार आहे? त्याच पद्धतीने लैंगिक शोषण करण्यात आलेल्या मुलीच्या भवितव्याबाबत शासनाची भूमिका काय आहे आणि या अगोदर अशा घटना घडल्या होत्या का? अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही जी काही पोलीस प्रशिक्षणाची अकॅडमी आहे ही त्यांनी नोंदणीकृत केली होती, ती विनायक सीताराम पवार यांच्या नावाने नोंदणीकृत आहे आणि नोंदणीकृतचा अर्थ आपल्याकडे कुठलंही प्रशिक्षण, आपण आता पायलट प्रशिक्षण देतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे आता भरतीपूर्व प्रशिक्षण चालतात, तर तशा प्रकारचे एमपीएससीच्या प्रशिक्षणाचे केंद्र चालतात, तर त्यांना जशा प्रकारची नोंदणी करावी लागते तशाच प्रकारची नोंदणी आहे। म्हणजे याला काही अधिकृत सरकारने पोलीस प्रशिक्षण करता यांना नेमलेलं आहे असं हे नसतं, हे हां प्रायव्हेट असतात। आता याच्यामध्ये झालं असं की हे जे दोन आपले पोलीस शिपाई आहेत हे कुठली परवानगी न घेता तिथे लेक्चर द्यायला जायचे, शिकवायला जायचे आणि मग त्यांनी शिकवण्यासोबत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करणं सुरू केलं, म्हणजे आपल्या स्वतःच्या पोलीसच्या गणवेशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पॉम्पलेट वगैरे काहीतरी छापले, म्हणजे पेपरला नाही पॉम्पलेट वगैरे काहीतरी छापले पोलीसच्या गणवेशामध्ये त्यांनी की बाबा आम्ही तिथे आहोत, म्हणजे लोकांना एक प्रकारे भासवलं की जणू काही सरकार चालवते आहे, म्हणजे आता पोलीस गणवेशातले लोक जर तिथे दिसले अशा प्रकारचं त्यांनी भासवलं। आणि मग ते करत असताना त्यांनी त्या ठिकाणी या मुलींची जवळीक साधली आणि त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणूनच जशी त्याची तक्रार आली तर या दोघांवरही कारवाई केली, त्यांना सस्पेंड देखील केलं, त्यांच्यावर जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। आणि अशा प्रकारे मी कालच निर्देश दिलेले आहेत की अन्य कुठे अशा प्रकारची केंद्र पोलिसांच्या बाबतीत, ठीक आहे मी म्हटलं एमपीएससी वगैरे वेगळी गोष्ट आहे, पण पोलीस प्रशिक्षणाचं केंद्र कोणी चालवत असेल तर त्याला काहीतरी एसओपी असल्या पाहिजेत, त्यामुळे तशा प्रकारच्या एसओपी आम्ही आता तयार करणार आहोत। त्या संदर्भातली आपली एसओपी ठरलेलीच आहे, आता त्याच्या डिटेलमध्ये सांगणं योग्य नाही, पण ज्या स्टेजला त्यांच्यावर अत्याचार होतो तशा प्रकारे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांतर्गत आपण त्यांचं पुनर्वसन करतो, त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था याही ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल। सर्व प्रशिक्षण केंद्र राज्यातील त्यांचा मोडस ऑपरेंडी, त्यांचा पोलीस दलातील वरिष्ठांशी कोणाशी असलेला संबंध संपर्क व्यावसायिक किंवा अन्यथा अशी सर्वंकष चौकशी आपण करणार का? मला अतिशय आनंद आहे की आशिष शेलारजी हे रवींद्र वायकरजींना न्याय देण्याकरता या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे आता हा न्याय द्यावाच लागेल। तर अध्यक्ष महोदय, आशिषजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, प्रस्तुत प्रकरणामध्ये कोणी वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह दिसून येत नाही, कारण मुळात हे काही कुठल्या वरिष्ठ पदांकरता तिथे प्रशिक्षण चाललं नव्हतं, तर जी काही आपली प्राथमिक पोलीस भरती असते त्या संदर्भातलं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जात होतं। पण आपण जो दुसरा मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून राज्यामध्ये सगळ्या पोलीस स्टेशन्सला हे कळवलं जाईल की त्यांच्या त्यांच्या हद्दीत अशा प्रकारचं कुठलं केंद्र चाललं आहे का, या संदर्भातली माहिती त्यांनी गोळा करावी आणि ते त्या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत याची माहिती पण घेतली जाईल आणि आपण ज्या एसओपी तयार करू त्या एसओपी प्रमाणे ते चालतायत की नाही या संदर्भात देखील त्यामध्ये लक्ष ठेवण्यात येईल। आता कोरोनामुळे मराठा आरक्षणाच्या विषयामुळे पोलीस भरती खूप लांबली, त्यामुळे ही भरती आज आपल्या आचारसंहितेच्या पूर्वी, कारण लोकसभेची आचारसंहिता पुढे लागायची शक्यता आहे, तर त्याच्यापूर्वी कालबद्ध प्रोग्राम देऊन येण्याबद्दल शासन निर्णय तात्काळ घेईल काय? माननीय अध्यक्ष महोदय, कोरोनाच्या काळामध्ये पोलीस भरती न झाल्यामुळे एक मोठा बॅकलॉग आपल्याकडे त्या ठिकाणी पोलीस भरतीचा होता आणि जवळपास 23,000 पोलिसांची भरती आपण आता पूर्ण केली आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे, 23,000 पोलीस आपण भरलेले आहेत। आपल्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्थाच 8,000 आहे
आणि त्याच्यामुळे आता बॅचेसमध्ये आपल्याला आणि कमीत कमी 1.5 वर्ष आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यावं लागतं. आता आपण जवळपास आपले जेवढी केंद्र आहेत या सगळ्या केंद्रांमधली प्रशिक्षणाची जी काही क्षमता आहे ती 1.5 पटीने 2 पटीने त्या ठिकाणी वाढवतो आहोत. आणि म्हणून सातत्याने आता एकतर भरतीचं प्रेशर, दुसरं प्रशिक्षणाचं प्रेशर, हे सगळे प्रेशर आज त्या ठिकाणी आहेत आणि आहेत त्यांना देखील आपण प्रशिक्षण देऊ शकत नाहीये अशी अवस्था आहे. ही अभूतपूर्व अवस्था आहे कारण मध्ये गॅप पडलेली आहे. आणि म्हणून आता जो काही भरतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला सेट करताना विशेषत्वाने प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचा आढावा घेऊनच तो करावा लागेल. आता आपल्याकडे जी काही व्हॅकन्सीची पोझिशन आहे ती आता बऱ्यापैकी खाली आलेली आहे. पण मी माननीय सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की आमचा माझ्याकडे काही लोक आले होते त्यांचं म्हणणं होतं की किमान तुम्ही आमचे फॉर्म्स घेऊन ठेवा आणि मग नंतर तुम्ही वाटल्यास 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी जरी पुढचं केलं तरी देखील आम्हाला त्याचा फायदा होईल. तर तशा प्रकारचा एक विचार, त्याचा काय इम्प्लिकेशन होईल अशा प्रकारचा विचार आमचा निश्चितपणे चाललेला आहे. दुसरा मुद्दा जो आहे हा देखील महत्वाचा आहे की काही लोक अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी फॉर्म्स भरतात तर आपला आता प्रयत्न असणार आहे कारण आपण जिल्ह्यात भरती करतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच किंवा एका जिल्ह्यात फॉर्म भरावा अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे. मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यांचं सिलेक्शन झालंय पोलीस रिपोर्ट सुद्धा त्यांचा घेतलेला आहे अशा मुलांना आपण केव्हा ऑर्डर देणार आणि त्यांची भरती केव्हा करणार? ज्यांचं सिलेक्शन झालं ते एजबार होत नाहीत. आपल्याला मी जसं सांगितलं की प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवतो आहोत, ती क्षमता वाढवत आपण एक एक बॅच ऍडजस्ट करतो आहोत, त्यामुळे जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांना चिंता करण्याचं कारण नाही आहे. त्यांना 100% त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि त्यांचं प्रशिक्षण होईल. आता काही लोकांचं त्यातलं असं म्हणणं आहे की आम्ही सिलेक्ट झालो पण आम्ही वेटिंग लिस्टवर आहोत, तर आता नवीन भरती करण्याच्या ऐवजी तुम्ही वेटिंग लिस्टवर ना आम्हाला घ्या. पण त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा अतिशय सेटल्ड अशा प्रकारचा कायदा आहे, त्याच्यामुळे त्यांना 1 वर्षानंतर वेटिंग लिस्ट ती राहत नाही, त्यामुळे त्यांना वेटिंग लिस्टवरच्या लोकांना आपल्याला काही घेता येणार नाही. मात्र जे सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांना आपण निश्चितपणे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणार आणि त्यांना आपण घेणार.